नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लॅन अकॅडमीमध्ये स्वागत आहे बघा आज झालेली एम टी एस जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये क्वेश्चन आलेले आपण त्याचा ॲनालिसिस बघणार बघा प्रकारे आता क्वेश्चन येत आहे तर बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न यायला लागले आपण बघितल्याप्रमाणे मागे लेक्चरमध्ये पण बघितले अतिशय सोप प्रश्न येत आहे जी केमधले आणि जे मॅथ आहे मॅथमध्ये सुद्धा असा नॉर्मल क्वेश्चन येत आहे बघा आता प्रश्न बघा एकदा गांधी करिर गांधी अर्विंग करार हे कधी झाला आहे असे प्रश्न याय लागले बघा अगदी हे सुपर फ्रॅक्स प्रश्न एकदम फॅक्च्युअल डेटावर प्रश्न विचार लागले असा कन्सेप्ट लेवलवर प्रश्न विचारत नाही आहे एकदम फॅक्च्युअल प्रश्न विचार लागले बघा गांधी अर्विंग करार कधी झाला होता हा प्रश्न बघा तालचार कोलसा प्रकल्प हा कुठं आहे हा सुद्धा विचारला होता भूगोलवर आधारित हा प्रश्न बघा संबंधी कलम कोणत्या 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 भागात आहे ठीक आहे नागरिकत्व हे जे आपल्या राज्यघटनेमध्ये आहे ते कोणत्या भागामध्ये आहे आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे बघा तर मित्रांनो बघा मागील लेक्चरमध्ये मा पण बघितलं आपण काय त्याचे मागील जे शिफ्ट झाले त्याच्यात नाही का मूलभूत हक्क मूलभूत मु, हक्कावर प्रश्न विचारलेले आहेत तर या याच्यावर नाही का या शिफ्टमध्ये नाही का नागरिकत्वावर विचारलेले आहेत तर मित्रांनो हे दोन्ही तुम्ही भाग करून घ्या कारण की याच्यावर हा हमकास एक किंवा दोन प्रश्न येत आहेत तर बघा चौथा प्रश्न बघा संत कबीर हे दो दोहे कोणत्या हिंदू धर्मागंतरात आहेत ठीक आहे असं आपल्याला इतिहासाचा प्रश्न आहे छत्तीसगड व मिझोरामची राजधानी बघा राजधानी का हमखास प्रत्येक शिपमध्ये एक किंवा दोन एक किंवा दोन प्रश्न यायला लागले म्हणजे आपल्याला जे राजधानी आहे भारतातले जे स्टेट भारता आहे सॉरी त्या स्टेटच्या प्रत्येक राजधानी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे कारण बघा प्रत्येक शिपमध्ये दोन दोन प्रश्न या लागले बघा इथं दिलेले छत्तीसगड आणि मिझोरामची राजधानी काय आहे तर लोणार सरोवर कुठे कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे बघा अतिशय सोपा प्रश्न एकदम फॅक्च्युअल प्रश्न आहे नाशिक जिल्हा कोणत्या नदीचा उगम आहे ठीक आहे म्हणजे नद्यावर सुद्धा प्रश्न लागला मागील शिफ्टमध्ये एक नाही का गोदावरी नदीची नाही का आपल्याला त्याची लांबी विचारली होती तर इथं डायरेक्ट नाही का आपल्याला नाशिक या जिल्ह्यात कोणत्या नदीचा उगम होता असं प्रश्न विचारले कोणत्या कायद्याने इंडिया कंपनीची जे काही व्यापारी मक्तेदारी संपुष्ट झाली बघा हा इथे सर्व प्रश्न एकदम फॅक्च्युअल प्रश्न आहे बघा फक्त डेट विचारत आहे डेट म्हणजे डेट नाही म्हणताना फक्त साल विचारला आहे आपल्याला कधीच विचारलं ठीक आहे दोन तीन बघा इथं बघ गांधी आयुन करणार नाही का इथं आपल्याला ना फक्त डेट विचारला म्हणजे साल विचारले एकोणीशे बत्तीसमध्ये झालेली ते आणि कोणत्या कायद्याने फक्त साल विचार लागला आणि कृषीचा जे लाँग फॉर्म आहे ते विचारले बघा क्रि म्हणजे लाँग फॉर्म आहे त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न शिपमध्ये आहेत